नमस्कार मंडळी, नमस्कार दोस्तांनो. आपण सगळे दिवाळी सण साजरे करण्यात दंग आहोत. आपला आनंद उत्साह याला उधाण आलेलं असेल, पण आपल्या आनंदामुळे इतर प्राण्यांना धोका तर पोहोचणार नाही ना, प्रदूषण तर होणार नाही ना, याची सुद्धा काळजी घ्या. या चांगल्या कार्यात प्रत्येकाने खारीचा वाटा उचलायलाच हवा. आणि असाच खारीचा वाटा उचलत उचलत सिंहाचा वाटा इतवर आपली क्षमता वाढायला हवी. अशाच पद्धतीने थोडा थोडा अभ्यास मस्ती करत भरपूर अभ्यास मस्ती सुद्धा करता यायला हवी. आणि तीच अभ्यास मस्ती घेऊन मी आर जे रेश्मा आणि मधुलिका आलोय आपल्या शाळे बाहेरच्या शाळेत. मधुलिका, निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करत असताना प्राणी मात्र जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा असा एकही प्राणी नाहीये जो दुर्लक्षित झालेला असेल. हो ना, हे सगळेच प्राणी खूप महत्वाचे आहेत, नाही का? हो, मग अगदी कीटक असतील, पक्षी असतील, किंवा एखादी खारुताई सुद्धा असेल जी तुरू तुरू या झाडावरून त्या झाडावर जाण्यासाठी जमिनीवरून चालत जातात आणि अचानक आपलं लक्ष वेधून घेतात. हा, म्हणजे कसं आहे, प्रत्येक प्राण्याचं एक वैशिष्ट्य आहे, त्याचा आवाज, त्याचा रंग, त्याची चालण्याची ढब, अगदी प्रत्येक बाबतीत. हो, आणि सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय असलेली म्हणजे खारुताई. आणि याच खारुताईचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. कारण बालवर्गातल्या विद्यार्थ्यांना आपण प्रश्न सांगितलाय की तुम्हाला माहीत असलेली खारुताईची एखादी गोष्ट घरच्यांना सांगा. आणि मुलांनी खूप विविध गोष्टी खारुताईच्या घरच्यांना सांगितलेल्या आहेत. मा, तुझं असं म्हणणं आहे का की आपण सुद्धा मुलांना गोष्ट ऐकवायची खारुताईची कोणती? अरे हो, तीच तर ऐकवायची आहे. ऐकूयात का एक मग छानशी गोष्ट? हो तर. आणि बरं का, या खारुताई सोबत उंदीर मामा सुद्धा आहेत बरं का या गोष्टीत? अरे वा. खारुताई आणि उंदीर मामा. खारुताई आणि उंदीर मामा दोघे मित्र होते. खारुताई त्याला म्हणाली, झाडाला लाडू लागत असते तर किती बरं झालं असतं, आपण लाडू तोडून खाल्ले असते, काही काम करावं लागलं नसतं. उंदीर मामा म्हणाला, पण ते लाडू गोड लागलेच नसते, मेहनतीचं फळच गोड असतं असं म्हणतात. बघ, गोष्ट जितकी रंगतदार होती ना की ऐकताना खरंच खूप मजा आली. हो, पण आपला अभ्यास सुद्धा की नाही असाच रंगतदार आणि छान व्हायला हवा असं प्रत्येकालाच वाटतं, नाही का? मग असाच रंगतदार अभ्यास होण्यासाठी आपण आता थोडासा इतिहासाच्या विषयाकडे वळूयात. नक्कीच वळूयात. आता हेच बघ ना, आपण आपल्या शाळेमध्ये फक्त एकाच विषयाशी धरून राहतो का? तर तसं नाहीये, दरवेळेस आपण नवनव्या विषयांना स्पर्श करत असतो. बरोबर. मग यामध्ये कधीतरी गोष्ट असते, कधीतरी इतिहास असतो, कधीतरी गणित असतं, तर कधीतरी भूगोल सुद्धा. अगदी बरोबर.
आणि जेव्हा आपण इतिहासाचा अभ्यास करतो मधुलिका, तेव्हा आपण क्रांतिकारकांचा सुद्धा अभ्यास विशेष करून करत असतो. हो, कारण ते आपल्या देशासाठी लढले, त्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं. कारण तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना आपण अभ्यास दिलाय की क्रांतिकारी राजगुरु यांच्याबद्दल त्या शब्दात सांगा, आणि मुलांनी त्यांच्या शब्दात आपल्याला ही छानशी माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवलेली आहे. चल मग आता आपण हेच उत्तर जाणून घेऊया. तनुजा दासरवाड या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम तांडा इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीकडून, जी जिल्हा जालना इथे राहते. तिच्या सोबतच तिचे वडील संतोष दासरवाड यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग बोलूयात आता आपण तनुजा सोबत. संतोषजी नमस्कार. हा नमस्कार मॅडम. हो, शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात आपण? चांगले आहोत मॅडम. आणि कसा सुरू आहे तनुजाचा अभ्यास? अभ्यास चांगला आहे, चांगला अभ्यास करतो. वा वा. मग तनुजाचा घरी कोणी अभ्यास घेतं की ती स्वतः करते? बरं, आमचे घरचे पण घेतात आणि ती स्वतः पण करते अभ्यास. अरे वा, छान. बरं, तुम्ही तिच्या बरोबर बसून कधी शाळेबाहेरची शाळा हा कार्यक्रम ऐकलाय का? हो ऐकलाय मॅडम. हो. आणि आज या कार्यक्रमामध्ये तनुजा स्वतः सहभागी होतीये, मग कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय मॅडम. या शाळेचा अभ्यास करून तिच्यामध्ये काही सकारात्मक बदल आपल्याला दिसले का? हा दिसत आहेत ना मॅडम. चांगल्या पद्धतीने अभ्यास करते, पाठांतर करते, प्रगत वाचन चांगलं आहे. अरे वा, हे ऐकून आम्हाला खरंच खूप आनंद झालाय. व्हेरी नाईस. तुम्हाला तनुजाकडून काय काय अपेक्षा आहेत? बरं, एक चांगली, एक सुसंस्कारी मुलगी व्हावी आणि अभ्यासू व्हावी. ते तर ती आहेत, पण मोठं झाल्यावर तिने काय करावं असं तुम्हाला वाटतंय? मॅडम, आता आपलं स्वप्न मुलांचा अभ्यास करण्याची कुवत, ह्या दोन्ही गोष्टी सांगड घातली पाहिजे ना. उगाच मोठे स्वप्नही पाहू शकत नाही आम्ही आता. अगदी बरोबर. छोटी आहे म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांना दहावी नंतर आपण तिचा कल कुठे आहे आपण हे पाहून लक्षात घेऊन ठरवू शकतो. करेक्ट आहे, अगदी बरोबर. खूप छान सांगितलंय तुम्ही ही गोष्ट. आहे का मग तनुजा आपल्या सोबत? आम्हाला मॅडम. हॅलो हॅलो तनुजा, कशी आहेस तू? बरी आहे. गुड. आणि तुझा अभ्यास पण छान सुरू आहे असं तुझ्या बाबांकडून कळलं. मग तुला अभ्यास जास्त करायला आवडतो की मस्ती जास्त करायला आवडते? अभ्यास. आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायला आवडतो तनुजा? मराठी. ओके. पण आज आम्ही ना इतिहासाचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो. छान, व्हेरी नाईस. मग आपण आता थोडासा अभ्यास करूयात, मग बाकी गप्पा मारूयात. ओके. हो. तू अभ्यास करत असताना कधी क्रांतिकारी राजगुरु यांच्याबद्दल ऐकलंयस का? हो. मग काय माहिती तू मिळवलीयस त्यांच्याबद्दल? काय काय माहिती आहे तुला, जरा आम्हाला पण सांग ना. राजगुरु हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक होते. त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हरिनारायण व आईचे नाव पार्वतीबाई होते. राजगुरूंचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरु हे होते. उत्तर भारतात झालेल्या क्रांतिकार्यात राजगुरु हे रघुनाथ नावाने वावरत होते. त्यांनी चांदर या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे राजगुरु यांना 23 मार्च 1931 रोजी लाहोर तुरुंगात फाशीची शिक्षा देण्यात आली. फासावर चढण्याआधी त्यांनी इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा दिली. राजगुरूंच्या स्मरणार्थ गावाचे नाव राजगुरुनगर करण्यात आले. त्यांची समाधी पंजाब येथे आहे. छान माहिती मिळवलीस ग, आणि खूप छान प्रकारे सांगितलीस तू, खूप छान वाटलं. थँक्यू. वेलकम. आणि आता आम्हाला सांग की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? डॉक्टर. ओहो, मग तर तुला विज्ञानाचा पण अभ्यास करायला लागेल. हो. गुड. बरं, आता तू आम्हाला वाचन करून दाखवणार की गाणं म्हणून दाखवणार की कविता म्हणून दाखवणार? बरं, कविता म्हणून दाखवणार. म्हण, कोणती म्हणणार कविता तू? ते देशासाठी लढले. शाबास, म्हण मग. ते देशासाठी लढले, ते अमृतात मे झाले. ते देशासाठी लढले, ते अमृतात मे झाले. सोडिले सर्व घर दार, त्यागिला सुखी संसार. ज्योती समजीवन जगले, ते देशासाठी लढले. ते अमृतात मे झाले, तो तुरुंगते उपवास. सोसला किती वनवास. कोणी पावसावरती चढले,
ते देशासाठी लढले, ते अमृतात मे झाले, हा राष्ट्रध्वज साक्षीला करू आपण वंदनयाला, जय गीत गाऊया फुले, ते देशासाठी लढले, ते अमृतात मे झाले. खूप छान, किती छान म्हटलीस तू कविता, तू अभ्यासही छान केलास तनुजा, असाच छान अभ्यास करत राहा आणि खूप प्रगती कर आणि हे सातत्य ठेव अभ्यासाचं. तुझ्याशी आणि तुझ्या बाबांशी बोलून आम्हाला खूप छान वाटलं. पुढील वाटचालीसाठी तुला शुभेच्छा. थँक्यू. यू वेलकम. बाय बाय. बाय. सध्या किनी सुट्ट्या सुरू आहेत, मुलं अभ्यास तर करतातच आहेत, पण कसं आहे सुट्ट्यांमध्ये किने विरंगुळा खेळ हे सगळ्यात महत्वाचे असतात. हो, काही मुलं तर गोष्टींच्या पुस्तकांचा अक्षरशः फडशा पाडतात. त्यामुळे चल आपणही मुलांना एक छानशी आता गोष्ट ऐकूया का. हो ऐकूयात. 3, 2, 1 आणि उड्डाण. लेखन प्रभाराम आणि शीला प्रुईट. मराठी अनुवाद सई केसकर. अवकाशात तरंगणारे स्वप्नील तारका समूह. तारका समूह म्हणजे विशिष्ट आकार असलेला ताऱ्यांचा गट. तारका समूहांचे विविध आकार दिसतात, कधी पुराण कथेतलं पात्र तर कधी एखादा प्राणी, सगळे आपल्या कल्पनेचे खेळ. आकाशात चमकणारे 11 उपग्रह. एखाद्या ताऱ्याभोवती किंवा ग्रहाभोवती जो फिरतो त्याला उपग्रह म्हणतात. चंद्र पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे. माणसाने दळणवळणासाठी, हवामानाच्या आणि खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी पृथ्वीच्या कक्षेत कितीतरी कृत्रिम उपग्रह सोडलेले आहेत. रॉकेट जोडण्याच्या कामात बुडालेले 10 तंत्रज्ञ. आकाशात भरारी घेणारे रॉकेट जोडण्याचं काम यांत्रिकी, विद्युत आणि इलेक्ट्रॉनिक अभियंते मिळून करतात. कक्षा मोजणारे 9 शास्त्रज्ञ. उपग्रह अवकाशात पृथ्वीभोवती कसा फिरणार हे शास्त्रज्ञ शोधून काढतात. उपग्रहांच्या फिरण्याच्या मार्गाला कक्षा असं म्हणतात. सूर्याभोवती फिरणारे 8 स्थिर ग्रह. आतल्या बाजूचे 4 खडकाळ ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी आणि मंगळ, आणि बाहेरच्या बाजूचे 4 वायुयुक्त ग्रह, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून, हे झाले सूर्यमालेतले 8 ग्रह. आधी प्लूटोला पण सूर्यमालेत ग्रहाचं स्थान होतं, पण 2006 साली आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघानं प्लूटोला बट्टू ग्रहाचा दर्जा दिला. धावणारे 7 बर्फाळ धूमकेतू. धूमकेतू म्हणजे बर्फ, दगड आणि वायूचे तुकडे. सूर्याभोवती ते परिक्रमा करत असतात, पण पृथ्वीपासून मात्र खूप दूर असतात. ते जिथून जातात तिथे शेपटासारखी रेषा ओढून जातात. हेल बॉब, हेलीज, हयाकुटाकी, शुमेकर लेवी म्हणजे 9 ही काही प्रसिद्ध धूमकेतूंची नावं आहेत. दुर्बिणीतून पाहणाऱ्या 6 चौकस व्यक्ती. आपल्यापासून दूर असलेले धूमकेतू, तारे, ग्रह आणि त्यांचे चंद्र दुर्बिणीतून आपल्याला बघता येतात. बागडणारे 5 बटुग्रह. बटुग्रह हे ग्रहांसारखेच असतात, पण आकाराने लहान असतात आणि त्यांची सूर्याभोवतीची कक्षा नीट ठरलेली नसते. त्यामुळे लघुग्रहांचा म्हणजे ॲस्टेरॉइडचा आणि धूमकेतूंचा पसारा बटुग्रहांच्या कक्षेत बघायला मिळतो. प्लूटो, सेरीज, एरीज, माके माके आणि होमेया हे ओळख पटलेले आपल्या सूर्यमालिकेतले बटुग्रह आहेत. रॉकेटमध्ये काळजीपूर्वक इंधन भरणारे 4 कामगार. मोटरगाड्या चालवण्यासाठी जसं पेट्रोल लागतं, तसंच रॉकेट उडवण्यासाठी सुद्धा इंधन लागतं. रॉकेटमध्ये घन रूपातलं आणि द्रव रूपातलं अशी दोन्हीही प्रकारची इंधनं वापरली जाऊ शकतात.
अंतराळ पोशाख घातलेले तीन कुशल अंतराळवीर अंतराळ पोशाख अवकाशात जाणाऱ्या अंतराळवीरांचं संरक्षण करतात. या पोशाखातून अंतराळवीरांना प्राणवायूचा म्हणजे ऑक्सिजनचा आणि पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. हा पोशाख घातला की अंतराळवीरांना खूप थंडी आणि खूप उकाडा या दोन्ही पासूनही संरक्षण मिळतं. तसंच अवकाशातल्या धूलिकणांपासून सुद्धा संरक्षण मिळतं. मिशन कंट्रोल सेंटर मध्ये बसून उत्साहानं बघणारी दोन मुलं. रॉकेट सहजतेने अंतराळात जावं म्हणून सगळे महत्वाचे लोक एका खोलीत जमतात. या खोलीला मिशन कंट्रोल सेंटर असे म्हणतात. रॉकेटची कार्य ठरवल्याप्रमाणे पार पाडावीत आणि उड्डाण सोपं व्हावं हे बघण्यासाठी सगळे तत्पर असतात. उडायला तयार असलेलं गरजणारं एक रॉकेट. अवकाशात भरारी घेणाऱ्या स्वयंचलित वाहनाला रॉकेट म्हणतात. रॉकेटच्या सहाय्यानं कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडले जातात. आणि उड्डाण PSLV-C-37 नावाच्या एकाच रॉकेटच्या सहाय्यानं 104 कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्याचा विश्वविक्रम 2017 साली भारतानं करून दाखवला. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्था या संस्थेतल्या शास्त्रज्ञांनी आंध्र प्रदेशातल्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे उपग्रह अवकाशात सोडले. रेश्मा बघ, या दिवाळीमध्ये की नाही आपण सगळ्यांना आवर्जून सांगतो की प्रदूषण होणार नाही याची प्रत्येकानंच काळजी घ्यायला हवी. म्हणजे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण खास करून आणि जल प्रदूषण पण होणार नाही याची काळजी घ्या. हा, ते सगळ्यात महत्वाचं आहे कारण आपण पाण्याला जीवन असं म्हणतो. अगदी बरोबर. आणि जेव्हा हे जल प्रदूषण आपण म्हणतो तेव्हा त्याचा थेट परिणाम महासागरावरती होत असतो. आणि हो, कुठेतरी हा परिणाम माशांवरती किंवा महासागरातल्या जलचरांवर सुद्धा होत असतो. अगदी बरोबर मधुलिका. आणि याचाच अभ्यास आज आपण 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांबरोबर करणार आहोत. कारण त्यांना आपण प्रश्न विचारलाय की महासागराचं प्रदूषण होण्यामागची कारणं कोणती आहेत, याबद्दलची माहिती मिळवा आणि सांगा. मुलांनी माहिती मिळवलेली आहे आणि आपल्याला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगितली सुद्धा आहे. पण हा अभ्यास आज आपण कोणाबरोबर करूयात बरं? हे उत्तर आता आपण जाणून घेऊया ओंकार हजारे या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा इयत्ता 6वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून, जो जिल्हा गडचिरोली इथे राहतो. त्याच्या सोबतच त्याची आई सोनी हजारे यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत. चला तर मग आता आपण बोलूयात ओंकार सोबत. सोनीताई नमस्कार. नमस्कार. शाळेबाहेरच्या शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. कशा आहात आपण? ठीक आहे मी. आणि कसा सुरू आहे ओंकारचा अभ्यास? अभ्यास वगैरे तो ठीक करते. ओके. मग त्याला कधी सांगायला लागतो अभ्यासाला बस की तो स्वतःहून करतो अभ्यास? नाही मॅडम, तो स्वतःहूनच बसते. शाळेतून आल्यानंतर हात पाय धुतल्यानंतर वगैरे नाही, थोड्या वेळानंतर मग तो अभ्यास करते. अरे वा, खूप छान. आणि ओंकार मध्ये असा कोणता गुण आहे जो तुम्हा सगळ्यांना खूप आवडतो? बरं, तो ड्राइंग करते, असं जास्त फिरत नाही, व्यवस्थित राहतो. अच्छा, आहे का मग ओंकार तुमच्या सोबत? आम्हाला त्याच्याशी बोलायला सुद्धा आवडेल. हो हो, आहे ना, माझ्या जवळच आहे. ठीक आहे, बोला मग त्याच्यासोबत. हॅलो. हॅलो ओंकार, नमस्कार. कसा आहेस तू? चांगला आहो. तुम्ही कशी? गुड. आम्ही सगळे छान आहोत. आणि तुझा अभ्यासही छान चालू आहे असं कळलं. हो. गुड. मग ओंकार, आम्हाला सांग तुझा आवडता विषय कोणता आहे? मराठी. गुड. पण आज आम्ही भूगोलाचा अभ्यास दिलाय, तो तू केलायस का? हो. शाबास. आणि सगळ्यात आधी आम्हाला सांग की तू कधी समुद्रावरती गेलायस की नाही? समुद्र पाहिलायस? बरं ओंकार, तू समुद्राबद्दलची माहिती नक्की मिळवली असशील ना? हो. मग आम्हाला सांग की महासागराचं प्रदूषण होण्यामागची कारण कोणती आहेत? बरं, तेल गळती. तेल गळती. आणि जसे जहाजे, ट्रॉलर, बोटी केली जाते, त्याच्यातून तेल गळती होते. बरोबर. आणि तेल गळती झाल्यानंतर काय होतं? शहरांमध्ये निर्माण होणारा कचरा समुद्राच्या पाण्यात टाकला जातो. त्यामुळे समुद्र जीवांना पण धोका असतो ना? हो. महासागरातील मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. आणि मग या प्रदूषणाचा मासेमारीवरती काय परिणाम होतो? किनाऱ्यावरील जंगलतोड, मोठ्या मोठ्या कारखान्यामधून दूषित पाणी
कागद सोडले जाते तसे शहरातील साठपाणी सोडले जाते, यामुळे प्रदूषण होते. बरोबर, अगदी बरोबर. आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण काय करू शकतो, काही उपाययोजना आहे तुझ्याकडे सांगायला? हो, सांग बघू काय उपाययोजना होऊ शकते यावरती. एखादी व्यवस्थित ठिकाणी पाणी साठवून ठेवावे आणि बाहेर फेकू नये, एका जागी फेकू नये. बरोबर, बरं. ओमकार चांगला अभ्यास केलाय आणि असंच चांगलं वाचन करत राहा. बरं, तू आता आम्हाला छान कविता म्हणून दाखवणार की वाचन करणार आमच्यासाठी? हो, वाचन दाखवतो. मी आज येऊ शकतो का सर? हातातल्या फाईली सावरत विकासी विचारले. साहेब कुठले तरी फाईल पाहत होते, त्यांनी मानले हो म्हटले. आवाजावरून त्यांनी विकास हात आल्याचे वर न पाहता ओळखले. अन्न तक्रारीच्या सुरात बोलले, विकास सर काशा तुम्ही मुलांना मला 80 रुपयांना फसवलं. तुमच्यामुळे हे सारं घडलं. ही मुलं महाभिलंदी असतात, तुम्हाला याचा कसा पुढे का नाही आला तेच मला कळत नाही. शंभराची नोट घेऊन गेला, एकदा गेला तो गेलाच. बघा, त्याची पाण्याची बाटली मला 100 रुपयात पडली एका दमात. चांगलं वाचलं. आम्हाला सांग ओमकार की तुला मोठं झाल्यावर काय बनायचंय? मोठं झाल्यावर पोलीस. पोलीस बनणार? वा वा. आणि पोलीस का बनायचंय तुला? आमच्या जिल्ह्यात त्यात जायचंय. ओ अच्छा. काका पण बीएनआय. अरे वा, म्हणजे तुझ्या घरामध्ये पोलीस आहेत म्हणून तुला पोलीस बनायचंय तर. ओके. आणि तुला त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. असा छान अभ्यास करत राहा. आपण पुन्हा काही दिवसांनी नवीन अभ्यासासह बोलूयात. बाय बाय. बाय बाय. आजच्या आपल्या स्मार्ट मता सेगमेंटमध्ये सहभागी होत आहेत अश्विनी चव्हाण, वैशाली चव्हाण, ज्योती चव्हाण आणि नंदा चव्हाण. नमस्कार अश्विनी ताई, वैशाली ताई, ज्योती ताई आणि नंदा ताई. नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? आणि मुलांचा अभ्यास कसा सुरू आहे? एकदम व्यवस्थित. तुम्हाला आयडिया व्हिडिओ मिळतात का? आम्ही पाठवतोय ते. बरं, मला सांगा आता वैशाली ताई की तुमच्या गटाचं तुम्ही नाव काय ठेवलंय? बरं, मोगरा मॅडम. का बरं तुम्हाला मोगरा हे नाव ठेवावं असं का वाटलं? बरं, त्या फुलाचा वास इतका छान येतो मॅडम की त्या फुलामुळे म्हणजे सगळीकडे असं वातावरण स्वास्थिक होत. बरोबर, असं छान वाटतं. मग तसंच आमच्या गटाचं पण सगळीकडे चांगलं हे झालं पाहिजे. बरोबर बरोबर. जसं ते फुलाचा वास लांबून दूरपर्यंत येतो तसं आमच्या गटांच्या मुलांचं मातांचं सगळ्यांनी लांबास्थानी सगळ्यांना हे केलं पाहिजे. अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि मला सांगा मग, हे तुम्ही तुमच्या गटाचं नाव ठेवलं पण मग तुमच्या गटाची मीटिंग जी आहे ती कुठल्या वारी ठरलेली असते अश्विनी ताई? शनिवारी. किती वाजता भेटता तुम्ही सगळ्या जणी? संध्याकाळी 8 ते 9. आणि मग त्यावेळेला तुमच्यासोबत मुलं सुद्धा असतात का? एखाद्या वेळेस असतात किंवा नाही, भरपूर शक्यतो भरपूर वेळेस असतात सोबत पण एखाद्या दिवशी असायला कधी कधी नाही. अच्छा. आणि मग तुम्हाला आतापर्यंत किती आयडिया व्हिडिओ मिळालेले आहेत? बरं, या सगळ्याच्या सगळ्याचे प्रयोग करून झाले का तुमच्या गटात? हो हो. अगदी पहिला प्रयोग तुम्ही तुमच्या गटात कुठला केला होता ज्योतिताई? ऍपल कटिंगचा. अच्छा. आणि मग तुम्ही मुलांना दाखवलं की कशा प्रकारे हे ते सफरचंद कसं कट करायचं असतं, त्यातला मधला भाग कसा फेकून द्यायचा असतो? बरोबर. मग त्या दिवशी तुम्ही तुमच्या गटामध्ये एकूण किती सफरचंद चिरलीत? बरं. आणि मग खाल्लीत का तुम्ही आणि मुलांनी? पण मजा आली का? अजून ह्याच्यात मुलांना काय काय कळलं? त्यामध्ये व्यवस्थित होत, फुलपाखराला कलर देणार ते पण खूप छान असं म्हणजे पाडून कलर दिला त्या चित्रांना. ऍक्टिव्हिटी पण केला, मुलांनी पण केलं, मातांनी पण. अच्छा. मातांसोबत मुलांनी पण एन्जॉय केला, मातांनी पण एन्जॉय केला. वा वा, मस्त. त्यानंतर तुम्ही कुठला प्रयोग केला होता तुमच्या गटामध्ये? त्यानंतर कागदापासून घर बनवणे, रंग देणे, मेणबत्तीपासून बांगड्याचं मेणबत्तीसाठी स्टँड बनवणं. मजा आली का हा स्टँड बनवताना? हो, खूप छान वाटलं. अच्छा. आणि तुम्ही कुठल्या रंगाच्या बांगड्या वापरल्या होत्या तुमच्या गटामध्ये? लाल, हिरव्या, निळ्या. अच्छा, सगळेच रंग वापरले होते म्हणजे बांगड्यांमध्ये असतात ते. आणि भरपूर म्हणजे 7 रंगांचं पण हे झालं, मुलांना पण एकावेळी कलर लावताना खूप छान वाटलं ते. असं मस्त एकदम छान आकर्षक दिसत होत ते. वा वा वा. बरं, एका छत्रीला की नाही असे रंगीत कागद चिकटवायचे होते, चिकटवले का मुलांनी?
हो शिकवले. मजा आली का मुलांना हा प्रयोग करताना? खूप मजा आली त्यांना ते कात्री मेकअप करणं शिकवणं, त्यांना खूप छान वाटलं ते. छानच. आता नंदाताई तुम्ही आम्हाला सांगा की आम्ही तुम्हाला गटामध्ये काही खेळ खेळायला सांगितले होते. हो मॅडम. खेळलात का तुमच्या गटामध्ये तुम्ही हे सगळे खेळ? हो. कुठले कुठले खेळ खेळलात बरं? नदी किनारा हा गेम मी खेळलो. सगळे खेळ तुम्ही मुलांसोबत खेळत असताना तुम्हाला काय काय मजा आली बरं? खूप छान वाटलं असं, म्हणजे काहीतरी नवीन केल्यासारखं. मुलांना पण अतिशय आनंद झाला का आपली, म्हणजे माता हे करतायत तर मुलं पण हे झाले ना, खुश झाले जास्त हे करून. त्यांना पण खूप मजा आली मुलांना आमच्या सोबत खेळताना. म्हणजे मुलांना तुमच्या सोबत खेळताना खूप मजा आली तर? अरे वा. अजून त्यांचं म्हणजे ते अजून आमच्या सोबत पार्टिसिपेशन करत होते. त्याच्या जिंकतो का तुम्ही जिंकतो, म्हणजे असं ग्रुप बनवला होता. अलग मुलांनी वेगळा. बरं, नदी किनारा हा खेळ खेळला का तुमच्या गटात तुम्ही? हो. आणि मुलांना नदी म्हणजे काय, किनारा हे पण समजलं. बरं, अजून कुठले कुठले खेळ खेळला तुम्ही याच्या व्यतिरिक्त मुलांच्या सोबत? लंगडी म्हणजे दोन ह्या साईडला, दोन त्या साईडला मध्यभागी एक जण उभा करून माता मध्ये मधल्या मातेच्या लंगडीच्या सगळ्यात अगोदर जयंती विनर तो पण खेळ खेळलो. एक यत्र देशांचे हे करून तो सांभाळणी हा पण खेळ खेळलो. अरे वा. बरं, कुत्रा चावल्यावर काय करायला हवं ही माहिती तुम्ही एकमेकींबरोबर तर शेअर केलीच असेल, पण मुलांना पण समजवलं का? हो, मुलांना पण समजवलं. काय काय समजवलं बरं तुम्ही? कुत्रा चावलेली ज्या जागेवर चावले ती जागा स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळेस धुवून घेणे साबण करून, नंतर डॉक्टरांकडे जाणे, म्हणजे त्याच्यात लिखिताणु पण मरता ना घेतल्यानंतर. बरोबर. आणि मधमाशीचा डंख असेल तर काय करायला हवं हे सांगितलं का तुम्ही मुलांना? हो, मधमाशीचा डंख एक आहे अगोदर बघणे, त्याच्या मध्ये जे मधमाशीची नांगी जी त्या जे ठिकाणी चावले तिथे राहते ते बघून व्यवस्थित त्याला नखाने किंवा डायरेक्ट तुमच्यानी कसं न काढतात, पण कार्डनी लायसन कार्ड किंवा आधार कार्ड याद्वारे प्लास्टिकच्या आणि अल्लात काढून घ्यायचं, ती जागा स्वच्छ देणे. त्यानंतर तर दर पाणी शेकायचं, तरी पण नसेल जमत तर मग आपण सोडा आणि पाणी याचा लेप करून त्या जागेवर 15-15 मिनिटानंतर लावणे. जरी अलर्जी लाल असं होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि हात धुण्याच्या काही पद्धती आहेत तर त्याविषयी तुम्ही मुलांना सांगितलं का कशा पद्धतीने हात धुवायला हवे? 6-7 स्टेप्स आहेत त्या बरोबर? हो. स्वच्छ साबण अगोदर पाण्याने स्वच्छ धुऊन नंतर साबण लावून तिच्या 2-3 बोटांमध्ये हातात मागच्या साईडने व्यवस्थित धुणं हे सगळे. अगदी बरोबर. अगदी आत्ता अलीकडे तुम्ही कुठला प्रयोग तुमच्या गटामध्ये करून बघितला होता अश्विनी ताई? अगोदर चित्रात रंग भरून योग्य आकाश म्हणजे चित्र गोल करून ते हे करून कागदापासून घर बनवलं. हा हा बनवून करून बघितलं. अरे वा, मस्त. बरं, मला सांगा अशा प्रकारचे सगळे व्हिडिओज ते प्रयोग करून बघताना तुम्हाला काही बदल जाणवतोय का तुमच्यामध्ये किंवा मुलांमध्ये? हो मॅडम, म्हणजे आम्ही आता शनिवार ठरवलेला होता त्या दिवशी आमचे मुलं देखील आम्हाला लवकर आवरण जेवण ते करून लवकर तयार होता व्हिडिओ ते बघण्यासाठी, परत नवीन नवीन ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. अगदी खरं. सगळे मुलं एका कंबाईन एकत्र ग्रुप मध्ये येतात तर त्यांच्या गप्पा ते सांगतात, ते शिकवतात, ते त्याबद्दल पण सांगतात, म्हणजे त्यांनी एकमेकांवर पण आणि मातांवर भरपूर काय लागतात की आता शाळेत कसं शिक्षण द्यायचं आहे, आपल्या मुलांना कसं शिकवायचं आहे, त्यांना भरपूर आयडे येऊ लागले. खरंय खरंय. आणि मुलांमध्ये बदल होत असं तुम्हाला वाटायला लागलाय? हो, बदल भरपूर बदल होऊ लागला, कारण आता एकाला जर जमत नसतं दुसरा जर जो का जो जे कट करणे ते बघून शिकतं एकमेकांचं. बरोबर. पण मग आकार कट करता येऊ लागले त्यांना. हा खरंय. आणि अशा प्रकारचे आयडिया व्हिडिओ अजून यायला हवे असं वाटतं का तुम्हाला? हो हो मॅडम. अरे वा, मस्त. अश्विनीताई, वैशालीताई, ज्योतीताई आणि नंदाताई आजच्या कार्यक्रमात सहभागी झाला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅडम. सो फ्रेंड्स, एक नक्की, जेव्हा आपण चांगल्या प्रेरणादायी गोष्टी ऐकतो तेव्हा आपल्याला सुद्धा नवं काहीतरी करण्याची ऊर्जा मिळते. आपण एका कृतीचा किंवा एखाद्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम केलं तर आपल्याला सुद्धा एक नवी दिशा मिळते. निसर्गाच्या सहवासात आपण आनंदी असतो, पण हा आनंद दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी आपणच प्रयत्न केले पाहिजे, हो ना? मग त्यासाठी प्रदूषण आणि वन्य प्राण्यांना आपल्याकडून धोका पोहोचणार नाही याची काळजी मात्र नक्की घ्या.
आणि आपल्या या कृतीतून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करा. भेटूया आता पुढल्या भागात. बाय बाय. बाय बाय.